गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. लास्ट वीकमध्ये आपण चॅप्टर 4 सप्लाय ॲनालिसिस कंप्लीट केलं होतं, बरोबर आहे ना? तर त्यामध्ये आपण स्टार्ट टू एंड सप्लाय सप्लाय सगळं सप्लायशी रिलेटेड शिकलो होतो, बरोबर आहे? तर आज आपण एक नवीन टॉपिक स्टार्ट करतोय, चॅप्टर 5. त्याचं नाव आहे फॉर्म्स ऑफ मार्केट, बरोबर? तुम्हाला स्क्रीनवरच दिसेलच, चॅप्टर 5 फॉर्म्स ऑफ मार्केट. त्यातला जो फॉर्म्स म्हणजे टाईप्स ऑफ मार्केट. थोडक्यात म्हणजे ह्या टॉपिकमध्ये आपल्याला मार्केट म्हणजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ मार्केट, मार्केट म्हणजे काय, किंवा मार्केटचे टाईप्स कुठले कुठले आहेत, हे सगळं बघायचं आहे. सोपा टॉपिक आहे, इझी टॉपिक आहे, तुम्हाला कळायला पण पटकन कळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं मायक्रो इकॉनॉमिक्समधला लास्ट टॉपिक आहे. म्हणजे हा टॉपिक संपला तर थोडक्यात आपलं मायक्रो इकॉनॉमिक्स पण कम्प्लीट झाल्यासारखंच आहे. त्यामुळं बऱ्यापैकी आपला पोर्शन कम्प्लीट व्हायला असं म्हणायला हरकत नाही. चला मग आपण टॉपिकला सुरुवात करू, चॅप्टर 5 फॉर्म्स ऑफ मार्केट. तर सगळ्यात महत्त्वाचं आज पण तुम्ही नोटबुकमध्ये हेडिंग टाकताल चॅप्टर 5. आता सुरुवात मार्केट, मार्केट म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ मार्केट. तर पुण्यामध्ये भरपूर सारे मार्केट आहेत, म्हणजे आता मंडई फेमस मार्केट पुण्यातले कुठले कुठले आहेत, भाऊ मंडई आहे, तुळशीबाग आहे, मार्केट यार्ड आहे, बरोबर आहे ना, किंवा फॅशन स्ट्रीट आहे. तर साहजिक हे जे काय पुण्यातली मी 2-3 नावं घेतली फेमस मार्केट्स, तर आपल्याला मार्केट म्हणजे माहिती आहे. तर मार्केटची मिनिंग काय, सगळ्यात महत्त्व मार्केट कशाला म्हणतात, की बाबा सर आमच्या इथं पण मार्केट आहे, मोबाईल मार्केट आहे, मच्छी मार्केट आहे, म्हणतो ना आपण. तर साहजिक आहे मोबाईल मार्केट म्हणजे काय, सर त्यात मोबाईल मार्केटमध्ये गेला की तुम्हाला सगळीकडे मोबाईल शॉपीज दिसतात, बरोबर आहे ना. मग साहजिक आहे मार्केट म्हणजे काय, तर एक ठिकाण, एक प्लेस, की ज्या ठिकाणी काय होतं, बायर्स अँड सेलर्स एकत्र येतात आणि एकत्र येऊन गप्पा मारतात का, नाही तर एकत्र येऊन काय करतात, एक्सचेंज ऑफ गुड्स अमंग देम. म्हणजे काय, बायर स्वतःच्या खिशातले पैसे काढून सेलरला देतो आणि सेलर स्वतःच्या दुकानातली वस्तू बाहेरच्या हातात देतो. हे ज्या ठिकाणी घडतं त्या ठिकाणाला मार्केट म्हणतात, बरोबर आहे ना. मग तीच डेफिनेशन दिलेली आहे, बघू आपण डेफिनेशन काय दिली आहे. इन इकॉनॉमिक्स मार्केट रेफर्स टू अ प्लेस. इकॉनॉमिक्समध्ये मार्केट रेफर्स टू अ प्लेस, मार्केट म्हणजे एक जागा, एक भाग, एक प्रदेश काय असू शकतं, बरोबर ना. मार्केट रेफर्स टू अ प्लेस, मार्केट म्हणजे अशी एक जागा की ज्या ठिकाणी वेअर बायर्स अँड सेलर्स कम इन कॉन्टॅक्ट विथ ईच अदर. अशी एक जागा की ज्या ठिकाणी काय होतं, वेअर बायर्स अँड सेलर्स कम इन कॉन्टॅक्ट विथ ईच अदर. कम इन कॉन्टॅक्ट विथ ईच अदर म्हणजे बायर अँड सेलर एकमेकांच्या संपर्कात येतात, बरोबर आहे, म्हणजे एकमेकांच्या समोर येतात आणि समोर येऊन, हां आता सगळ्यात महत्त्व दोन शब्द वापरत बघा, डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली, बरोबर आहे. डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली का बरं, कधी कधी बायर अँड सेलर, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल स्वीट्सच्या दुकानात जर आपण गेलो तर बायर आपण असतो आणि सेलर स्वतः आपल्या डोळ्यासमोर दिसतो, कारण स्वीट्सच्या दुकानात जो माल विकत असतो तोच ओनर असतो, त्यामुळं तो आतमध्ये माल तयार करतो आणि बाहेर येऊन कस्टमरला विकत असतो, त्यामुळं आपल्याला माहिती की समोरचा माणूस सेलर आहे आणि आपण बायर आहे, बरोबर. पण आजकाल ऑनलाईन ऑप्शन्स, ऑनलाईन मार्केट, ऑनलाईन शॉपिंग पण आलेले आहेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल लक्ष द्या मी काय बोलतोय, समजा तुम्ही ॲमेझॉनवर गेला, कुठल्या एका पर्टिक्युलर वेबसाईटवर गेला आणि त्यातनं समजा तुम्हाला एखादा शर्ट आवडला आणि तुम्ही शॉपिंग केला, तर तुमच्या घरपोच ऑनलाईन तो तुम्हाला काय होतो, घरपोच फ्री होम डिलिव्हरी तुमच्या घरपोच तुम्हाला येतो. पण तो शर्ट तुम्हाला कोणी विकला आहे, सेलर्स कोण आहे, ह्याचं तोंड तुम्हाला माहितीच नसतं, कारण तुमच्या घरी जो पार्सल घेऊन येतो तो डिलिव्हरी बॉय फक्त तुम्ही त्यालाच बघता, पण ॲक्च्युअल सेलर कोण आहे, आपण कोणाकडनं शर्ट परचेस केला हे आपल्याला माहिती नसतं. थोडक्यात सेलरने आपल्याला बघितलं नसतं आणि आपण बायरने सेलरला बघितलं नसतं, म्हणून तिथं ते दोन्ही शब्द वापरलेत, डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. अशी जागा की ज्या ठिकाणी काय होतं, बायर्स अँड सेलर्स कम इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि काय करतात, अँड एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस अमंग देम. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, आणि स्वतःजवळच्या गुड्स अँड सर्व्हिसेस काय करतात, एक्सचेंज करतात, एकमेकांना देतात, त्या जागेला आपण मार्केट म्हणतो, बरोबर आहे. नक्की कळलं, सोपी डेफिनेशन आहे. मार्केट रेफर्स टू अ प्लेस, मार्केट म्हणजे एक जागा वेअर बायर्स अँड सेलर्स कम इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, की ज्या ठिकाणी बायर्स अँड सेलर्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, अँड एक्सचेंज ऑफ गुड्स अमंग देम, आणि स्वतःजवळच्या गुड्स एक्सचेंज करतात, बरोबर आहे. नक्की कळलं. तर आज तुम्ही मार्केटची हे डेफिनेशन इंट्रोडक्शन ॲज इट इज आहे तसा दिसतोय तसा लिहून काढा. त्यानंतर नेक्स्ट हेडिंग टाकताल क्लासिफिकेशन ऑफ मार्केट. क्लासिफिकेशन मीन्स टाईप्स ऑफ मार्केट. आता तो एक
खाली चार्ट दिसतो आहे, मी जरा झूम करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. क्लासिफिकेशन वाईज त्यांनी तीन टाईप्स केले. फर्स्ट टाईप प्लेस आहे, त्यानंतर सेकंड टाईप टाईम आहे, आणि थर्ड कॉम्पिटिशन आहे. बरोबर ना? प्लेस, टाईम आणि कॉम्पिटिशन असे बेसिक तीन टाईप्स आहेत. आणि कॅटेगरी वाईज मग प्लेसचे तीन पडतात, ए बी सी, लोकल, नॅशनल, इंटरनॅशनल. टाईम वाईज चार पडतात, ए बी सी डी, व्हेरी शॉर्ट, शॉर्ट पिरियड, लाँग पिरियड, व्हेरी लाँग पिरियड. अँड कॉम्पिटिशन वाईज ए अँड बी दोनच पडतात, परफेक्ट कॉम्पिटिशन, इनपरफेक्ट कॉम्पिटिशन. आणि इम्परफेक्टमध्ये परत तीन आहेत. बरं, मग त्यातनं नीट लक्ष द्या. त्यातला हा जो लास्ट आहे कॉम्पिटिशन वाईज जो टाईप्स आहेत ना लास्ट, ते आपल्याला फक्त या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये बघायचे आहेत. अदरवाईज पहिले जे दोन आहेत ना, प्लेस वाईज आणि टाईम वाईज, बघा हे प्लेसचे तीन आणि टाईम वाईज हे चार, असे हे जे काय पहिले जे टाईप्स आहेत ते फक्त आपल्याला ओरली, ते कुठेही विचारणार नाही, ते फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून एक जनरल नॉलेज इन्फॉर्मेशन. ओके, आपल्याला मेन कुठले शिकायचे आहेत? लास्ट कॉम्पिटिशन वाईज, मार्केटचे कॉम्पिटिशन वाईज कुठले टाईप्स आहेत ते आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायचे. तर आपण एक काम करू, आज आपण प्लेस वाईज कुठले पडतात, आज तुम्ही हे नोट डाऊन नाही केलं तरी चाल, करून घ्या. असं नाही की नाही करायचं म्हणलं नको करू, पण लर्निंग हे पाठ नाही केलं तरी चालेल. मी इम्पॉर्टंट कुठलं आहे ते मी फक्त पाठ करायला लावेल. तर मग आज आपण एक काम करू, प्लेस वाईज कुठले टाईप्स पडतात ते आपण पहिल्यांदा एक्सप्लेन करू. ओके, तर बघा, दिसते तुम्हाला या स्क्रीनमध्ये, ऑन द बेसिस ऑफ प्लेस, प्लेसनुसार मार्केटचे तीन टाईप्स पडतात, ए लोकल, बी नॅशनल अँड सी इंटरनॅशनल. बरोबर ना? तीन टाईप्स पडतात, लोकल मार्केट, नॅशनल मार्केट, इंटरनॅशनल मार्केट. सोपं आहे, कळलं? पण आय थिंक तुम्हाला माहिती पण असेल. लोकल म्हणजे काय? लोकल म्हणजे फक्त त्या एरियापुरतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, तुम्ही बाबा कुठला तरी एखादा पर्टिक्युलर ब्रँड, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बाबा तुम्ही येवले चहा कसा आहे तसा तुम्ही तुमचा चहा तयार केला, समजा येवले चहा तुमचं ते असं ॲज्युम करा, आणि येवले चहा समजा तुम्ही तयार केलं किंवा तुमचं स्वतःचं ओनर आहे. मग स्टार्टिंगला तुम्ही काय केलं, येवले चहा तुम्ही मार्केटमध्ये उतरला आणि पुण्यामध्ये तुम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला, म्हणजे तुमच्या ब्रांचेस आहेत पण त्या कुठे आहेत? पुण्यामध्ये आहेत. मग त्याला म्हणणार लोकल मार्केट. का बरं? कारण तुमचं नाव आहे, रेप्युटेशन आहे, गुडविल आज क्रिएट केले मार्केटमध्ये, पण तुमच्या ज्या ब्रँचेस आहेत, तुमचा जो बिझनेस आहे, तो फक्त पुण्यापुरता मर्यादित आहे, एका रिजनपुरता, एका प्रदेशापुरताच मर्यादित आहे. सो दॅट इज कॉल्ड लोकल मार्केट. लोकल मीन फक्त त्या एरियापुरता, एखादा डिस्ट्रिक्ट किंवा एखादा आपण भाग म्हणू शकतो. आणि नॅशनल मार्केट मीन्स तुम्ही असं प्रोडक्ट असं मार्केट करता की ज्याचा सेल तुम्ही ओवरऑल इंडियामध्ये कुठेही करू शकता. बरोबर, त्याला नॅशनल मार्केट म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्ष द्या की बाबा तुमच्याकडं, तुम्ही कोकणात राहता म्हणल्यावर तुमच्याकडं आंबे तर असणारच. मग साहजिक आहे, तुम्ही ते आंबे काय करता, तिथल्या तिथं विकत नाही. आंब्याला तिथं पण मार्केट आहे, तुम्ही तिथंसुद्धा विकू शकता की जिथं राहता तिथं कोकणात विकू शकता, पण लोकल मार्केट नाही करत. तुम्ही काय करता, त्या आंब्याचा सेल तुमच्याकडं चांगल्या क्वालिटीचे आंबे आहेत, तुम्हाला स्वतःला माहिती आहे, त्यामुळे ते आंबे तुम्ही काय करता, ओवरऑल इंडिया, पूर्ण भारतामध्ये, बाबा थोडेसे महाराष्ट्रात पाठवता, थोडेसे गुजरातला पाठवता, थोडेसे गोव्याला पाठवता, म्हणजे तुमचा जो सेल आहे तो ओवरऑल इंडियामध्ये तुम्ही सगळीकडे करता. सो दॅट इज कॉल्ड नॅशनल मार्केट. बरं ना? म्हणजे जो बिझनेस तुम्ही नॅशनल लेवलला स्टार्ट करता, नॅशनल लेवलला तुम्ही एस्टॅब्लिश करता, त्याला आपण नॅशनल मार्केट, म्हणजे तुमच्या ब्रांचेस. मी म्हणलं की बाबा येवलेच्या मागाशी स्टार्टिंगला पुण्यापुरतंच होतं, बरोबर आहे ना? पण आता तुम्ही काय करलं आहे, येवलेच्या इतका फेमस झाला तुमचा की आता तुमची ब्रांच गोव्यालासुद्धा आहे, गुजरातलासुद्धा आहे, बाबा काश्मीरलासुद्धा आहे, पंजाबलासुद्धा आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या स्टेटमध्ये, ओवरऑल इंडियामध्ये जर तुमच्या ब्रांचेस तयार झाला, सो दॅट इज कॉल्ड नॅशनल मार्केट. आणि इंटरनॅशनल मार्केट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, वर्ल्ड वाईड तुम्ही असा बिझनेस करताय की ज्याला वर्ल्ड वाईड मार्केट आहे, तो जो प्रोडक्ट तुम्ही सेल करताय ते तुम्ही फक्त नॉट इन इंडिया, फक्त भारतामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये तुम्ही त्याचा सेल करू शकता, पूर्ण जगामध्ये त्याचा सेल करू शकता, त्याला आपण इंटरनॅशनल मार्केट म्हणतो. बरोबर आहे? सोपं आहे, तुम्हाला पण शब्दांवरनं कळलंच असेल, तर पटकन एक दोन मिनटात तुम्हाला लगेच एक्सप्लेन होईलच ते. बघा काय दिलं, लोकल मार्केट आपण एक एक बघू पहिल्यांदा, स्टार्टिंग विथ लोकल मार्केट. की बाबा लोकल मार्केट म्हणजे काय? लोकल मार्केट इज अ मार्केट, लोकल मार्केट म्हणजे असं मार्केट इन विच सेलर सेल अँड कस्टमर्स बाय
अ प्रोडक्ट इन द रिजन ऑर एरिया, की असं मार्केट की ज्या मार्केटमध्ये काय केलं जातं, सेलर सेल, सेलर वस्तू विकतो अँड कस्टमर्स बाय, कस्टमर्स ती वस्तू खरेदीसुद्धा करतो इन द रिजन ऑर एरिया अशा भागामध्ये इन विच इट इज प्रोड्यूस, इन विच इट इज प्रोड्यूस म्हणजे जिथं ते प्रोडक्ट तयार होतं त्याच भागात तुम्ही ते काय करता, सेल पण करता आणि बाय पण करता, बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्ष द्या बाबा, तुम्ही तुम्ही कोकणात फिरायला गेला आहे आणि कोकणात फिरायला गेल्यावर तुम्हाला तिथं दिसलं बाबा रस्त्यावर किंवा कोकणामध्ये पण सुद्धा, कोकणामध्येच मार्केट आहे म्हणजे कोकणामध्ये पण काय काय ठिकाणी अशा जागा आहेत की बाबा कोकणामध्ये तिथं गेल्यावर तिथं आंबे मिळतात. बाबा दापोलीला गेला तर दापोलीमध्ये असं एक मार्केट आहे की जिथं गेल्यावर तुम्हाला तिथं आंबे मिळतात, बरोबर आहे ना. म्हणजे भरपूर माणसं काय करतात, ती तिथली माणसं काय करतात, पुण्याला माल कशाला विकायला पाठवायचा, पुण्यातली माणसं येतील ना इथं घ्यायला. म्हणजे थोडक्यात प्रोडक्शन कोकणातच होतं आणि मार्केट पण त्यांनी कुठं तयार केले, कोकणातच तयार केले, तिथंच त्यांच्याजवळच, म्हणजे प्रोडक्शन पण तिथंच होतं आणि विकायला पण तिथंच काढतात. सो दॅट इज कॉल लोकल मार्केट. का बरं, सेलर तिथंच विकतो आहे आणि कस्टमर पण तिकडं जाऊन बाय करतो आहे. नक्की कळलं, लोकल मार्केट म्हणजे जिथं वस्तू तयार होती तिथंच ती खरेदी विक्री केली जाते. नॅशनल मार्केट मीन्स, सेकंड बघू आपण आता नॅशनल मार्केट. ओके, नॅशनल मार्केट इज अ डोमेस्टिक मार्केट इन अ गिवन कंट्री. डोमेस्टिक मार्केट इन अ गिवन कंट्री म्हणजे काय, ठराविक देशामध्ये जेव्हा एखादं डोमेस्टिक मार्केट तुम्हाला घरगुती एक मार्केट तयार करून दिलं जातं त्याला नॅशनल मार्केट. म्हणजे थोडक्यात आपण डिमांड बघतो, डिमांड तुम्हाला माहिती आहे. डिमांड जे काय बघता, आता पुण्यात राहता तुम्ही तर साजी आहे, पुण्यात तुम्हाला माहिती आहे बाबा सातारा रोडला सर आहे, हायवेला आहे, कॉन्वेला आहे, जिथं जिथं आम्ही राहतो. आता मी साजी की मी दोन तीन नावं का घेतली, कारण नॉर्मली मी ज्या भागात राहतो तिथं जवळपास मला हीच डिमांड माहिती आहे. पण तुम्ही जिथं जिथं राहतात तुम्हाला तुमच्या भागात पण डिमांड माहिती असेल, बरोबर. पण हे जे काय डिमांड दिसतं, डिमांड मार्केटच आहे, कारण डिमांडमध्ये गेल्यावर तुम्हाला भरपूर प्रोडक्ट परचेस करता येतात आणि भरपूर प्रोडक्ट तिथं सेल करायला ठेवलेले असतात. सो डिमांड इज वन ऑफ द टाईप ऑफ मार्केट. ओके, सो डिमांडसुद्धा मार्केट आहे. पण नीट लक्षात बघा की डिमांडच्या ब्रांचेस ओवरऑल फक्त नॉट इन पुणे, पुण्यातच आहे का, नाही, नॅशनल मार्केट आहे डिमांड. ऑल ओवर इंडियामध्ये तुम्ही कुठेही फिरला तरी कुठल्याही स्टेटमध्ये तुम्हाला ते नक्कीच सापडणार आहे. असं नाही की बाबा सर फक्त महाराष्ट्रातच डिमांड आहे, तुम्ही बाहेरच्या स्टेटमध्ये गेला तर तिथंसुद्धा नक्कीच तुम्हाला डिमांडच्या ब्रांचेस सापडू शकतात. त्यामुळे त्यांना नॅशनल मार्केट. इच नॅशनल मार्केट इज गव्हर्न बाय द रेग्युलेशन ऑफ इट्स ओन कंट्री. प्रत्येक देशाचं नॅशनल मार्केट असतं इज गव्हर्न बाय द रेग्युलेशन ऑफ इट्स ओन कंट्री, की त्या देशाचं मार्केट, त्या देशाच्या जे काय रेग्युलेशन्स असतील त्या देशाच्या नियमाप्रमाणे ते ठरवलं जातं, बरोबर. त्यानंतर थर्ड वन, इंटरनॅशनल मार्केट. इंटरनॅशनल म्हणजे काय, वर्ल्ड वाईड, पूर्ण जगामध्ये. इंटरनॅशनल मार्केट इज अ वर्ल्ड वाईड मार्केट इन विच बायर्स अँड सेलर्स ट्रेड इन गुड्स. असं मार्केट की ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ट्रेड इन गुड्स, वस्तूचे व्यवहार करू शकता अँड सर्व्हिस अक्रॉस द नॅशनल बॉर्डर्स. म्हणजे काय, की तुम्ही तुमचे गुड्स विकू पण शकता, सॉरी विकू पण शकता किंवा दुसऱ्याकडनं खरेदी बाय पण करू शकता अक्रॉस द नॅशनल बाउंड्रीज, फक्त या देशातून नव्हे तर बाहेरच्या देशातून, बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉर्मली सगळ्यांचे मोबाईल, समजा तुमच्या आता जे जे मोबाईल आहेत, बऱ्याचपैकी आता मला माहिती नाही कोणाचे मोबाईल तुमचे बाबा मेड इन इंडिया असतील, पण भरूच बऱ्याच जणांचे मोबाईल जर बघितले तर व्हिडिओ संपल्यानंतर एक काम करा, तुमच्या मोबाईलची जी काय कंपनी असेल कुठली, वॉटर मला पण नाही माहिती, तर तुमची जी काय कंपनी आहे गुगलवर जाऊन फक्त त्या कंपनीचं प्रोडक्शन सर्च मारा, तर बऱ्याच जणांचे मोबाईल नॉट मेड इन इंडिया, मेड इन इंडिया सापडणारच नाही, तर बऱ्याच जणांचे मोबाईल तुम्हाला बाहेरच्या देशातली नावं, म्हणजे बाहेरच्या देशात तयार झालेले असतील, मग तेव्हा तुम्हाला कळेल की अरे आपल्या मार्केट, आपल्या इंडियामध्ये केवढे सारे मोबाईल्स आहेत, पण जेवढे मोबाईल्स आहेत त्यातले 90% मोबाईल हे बाहेरच्या देशातले आहेत. म्हणजे आपण बऱ्याचदा जे काय मोबाईल वापरतो ते इंडियन, नॉट मेड इन इंडिया नाहीच आहेत. आपण भरपूर बाहेरचे, भरपूर जण आपण जे काय मोबाईल वापरतो तो एक्सपोर्ट, बाहेरच्या देशातले मोबाईल्स वापरतो. का बरं, कारण इंटरनॅशनल मार्केट, मोबाईलचं जे मार्केट आहे ते इंटरनॅशनल आहे. तर मोबाईल तुम्ही ह्या देशातनं त्या देशात किंवा दुसऱ्या देशातनं ह्या देशात परचेस बाय, परचेस अँड सेल करू शकता. ठीक आहे, नक्की कळलं. तर आज फक्त मी एवढंच घेतलं, जास्त घेतलं नाही. तर आज फक्त नवीन टॉपिक स्टार्ट केला मी, चॅप्टर 5, फॉर्म्स ऑफ मार्केट. ओके, आणि मार्केट म्हणजे काय तर इंट्रोडक्शन,
आणि मार्केटचे टाईप्स. तर आज तुम्ही काय करताल नीट लक्ष द्या. तर तुमच्यासाठी होमवर्क काय आहे, तर हा जो फर्स्ट स्क्रीनशॉट आहे, इंट्रोडक्शन क्लासिफिकेशन ऑफ मार्केट, हे ॲज इट इज लिहून घ्या. आणि त्यानंतर मग हा जो सेकंड स्क्रीनशॉट आहे ऑन द बेसिस ऑफ प्राईस ॲज इट इज, तोसुद्धा आहे तसा लिहून काढा. ओके, तुम्हाला जर व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नसेल, ब्लर दिसत असेल, तर मी स्क्रीनशॉटसुद्धा ग्रुपवर शेअर करते. तर होमवर्क मला व्यवस्थित सेंड करून पाठवताल. ओके, बाय.